नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। वसु बारसेपासून दिवाळीला सुरुवात झाली होती आणि आता भाऊबीज येत आहे, म्हणजेच काय दिवाळीची सांगता होत आहे। दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते। भाऊबीजेला यमद्वितीया असंही म्हटलं जातं। भावा बहिणीच्या नात्याचा आणि अतूट प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज। भलेही भाऊ बहीण आता वेगळीकडे, म्हणजे बहिणीचं लग्न झालं असेल त्यामुळे बहीण वेगळीकडे राहत असेल, भाऊ एकीकडे राहत असेल, तरी पण या दोघांमधलं नातं नेहमी दृढ राहावं किंवा त्यांच्यामधलं प्रेम हे कायमस्वरूपी टिकून राहावं यासाठी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे। या व्हिडिओत मी तुम्हाला भाऊबीजेची संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्याचबरोबर यमद्वितीया असल्यामुळे या दिवशी आपल्याला काय काय करायचं असतं हे सुद्धा सांगेल। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 3 नोव्हेंबर 2024 रविवारच्या दिवशी भाऊबीज आलेली आहे। रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोनच तिथी अशा आहेत की ज्या खास करून भावा बहिणीच्या नात्यासाठी एका सणाच्या स्वरूपात साजऱ्या केल्या जातात। भाऊबीजेला आपल्या भावाचं किंवा माहेरच्या मंडळींचं औक्षण करण्यासाठी औक्षणाचं ताट योग्य पद्धतीने कसं करावं हे आपण पाहूया। त्यासाठी आपल्याला एखादं ताट लागतं, जे तुम्ही देवपूजेतलं ताम्हण घेतलं तरी पण चालेल। तुमच्याकडे पितळेचं ताट असेल, चांदीचं ताट असेल किंवा कास्याची थाळी असेल, नाहीतर मग रेडीमेड तुमच्याकडे एखादी पूजा थाळी असेल तीसुद्धा तुम्ही यासाठी घेऊ शकता। अगदीच काही नसेल तर आपल्या स्वयंपाकघरातली स्टीलची मोठी ताटली तुम्ही औक्षणाचं ताट तयार करण्यासाठी घेतली तरी पण चालेल। शेवटी बहिणीच्या किंवा औक्षण करणाऱ्या महिलेच्या मनामध्ये माहेरच्या मंडळींप्रती किती आदरभाव आहे, किती प्रेम आहे तिचं, हेच तर खरं महत्त्वाचं आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची शंका मनात आणायची नाही की याच पद्धतीचं ताट हवं, त्याच पद्धतीचं ताट हवं। आता या ताटामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक कणकेचा दिवा आणि त्याच्या शेजारी ठेवण्यासाठी दोन बळी बनवायचे असतात, ज्याला कुणी कुणी पिठाचे मुटके असंही म्हणतं। तर बघा, गव्हाची कणिक मळताना तुम्ही ती अळणी मळायची आहे, एकदम थोडीशी मळायची की तिच्यापासून एक दिवा आणि दोन मुटके म्हणजेच दोन बळी तयार झाले पाहिजे। दिवा तयार करण्यासाठी गव्हाची कणिक मळताना आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकू शकतो, थोडासा गूळ टाकू शकतो आणि पाण्याऐवजी ती कणिक आपण दुधाने देखील मळू शकतो। पण तुम्हाला यापैकी काहीच टाकायचं नसेल तर तुम्ही फक्त गव्हाची कणिक थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घ्या, जेणेकरून दिवासुद्धा चांगल्या प्रकारे तयार करता येईल, तो ताटामध्ये ठेवल्यानंतर इकडे तिकडे पसरणार नाही। दिवा तयार करून झाला की त्याच्यामध्ये दुहेरी वात लावून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे, कारण थंडीचे दिवस थोडेफार सुरू झालेले असतात आणि तूप जर टाकलं तर अडचण अशी येते की बऱ्याच वेळा तो दिवा भिजतो, तूप थिजलं की दिवा भिजतो, त्यापेक्षा मग आपण तेल टाकलेलं कधीही चांगलं। आता दिवा बनवून झाला त्याच्यानंतर काय करायचं, गंध तयार करून घ्यायचा। तर तुम्ही समजा कुंकुमार्चन जर करत असाल देवीवर, तर कुंकुमार्चनात वापरलेलं कुंकू काय करायचं हा तुम्ही प्रश्न बऱ्याच वेळा विचारतात, तर ते कुंकूसुद्धा तुम्हाला हे औक्षण करताना वापरता येईल। आणि तुमच्यापैकी कुणाला कुंकुमार्चन म्हणजे काय असतं ते काहीच माहिती नसेल तर तुम्ही हळदी कुंकवाच्या करंड्यातून कुंकू घ्या आणि त्याचा गंध तयार करून घ्या। गंध तयार करतानासुद्धा बऱ्याच ठिकाणी थोडंसं दूध वापरलं जातं, म्हणजे पाण्याने तो गंध न तयार करता दूध टाकून गंध थोडासा पातळसर करून घ्यायचा की जेणेकरून आपल्याला भावाच्या कपाळावर किंवा ज्या व्यक्तीचं आपण औक्षण करणार आहोत भाऊबीजेच्या निमित्ताने त्याच्या कपाळावर लावता येईल। गंध बनवताना एक काळजी अशी घ्या की गंध खूप जास्त पातळही बनवू नका आणि खूप जास्त घट्टही बनवू नका। याचं कारण म्हणजे कधीकधी आपल्याकडून चूक अशी होते, म्हणजे महिला शक्यतो औक्षणाचं ताट तयार करतात आणि खूप पातळसर गंध बनवतात, मग जेव्हा आपण भावाला किंवा त्या व्यक्तीला गंध लावायला जातो तर सगळे काही ओघळ आपल्या हातावर येतात, किंवा मग जिथे आपण भावाच्या कपाळावर गंध लावतो तर तो गंधसुद्धा त्यांच्या नाकापर्यंत ओघळून येतो। म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, खूप अशा बारीक सारीक गोष्टी आहेत की तिथे आपण चुका करतो, त्यामुळे गंध अगदी योग्य पद्धतीने बनवा। त्याच्यानंतर आपल्याला अक्षता ठेवायची आहे, अक्षता म्हणजे न तुटलेले तांदूळ, तर मग अखंड तांदूळ तुम्ही त्या गंधाच्या शेजारी वगैरे ठेवा। त्याचबरोबर आपल्याला ओवाळण्यासाठी अजून काही गोष्टी लागतात, जसं की 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी। जसं कोणत्याही प्रकारचं संकट आलं तरी आपल्या भावाने किंवा माहेरच्या मंडळींनी त्यामध्ये खंबीरपणे उभं राहावं, तर टणकतेचं एक प्रतीक, खंबीरतेचं प्रतीक म्हणून आपण सुपारी ठेवू शकतो। किंवा तुम्हाला सुपारी ठेवायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी सोन्याचा एखादा दागिनासुद्धा ठेवू शकता, जसं की काही महिला आपले जे कानातले वगैरे असतात तेच डबीत घालून ठेवतात पर्याय नसेल तर, पण शक्यतो अंगठी असेल तर ती ठेवा, नसेल काही तुम्हाला सोन्याचं वगैरे ठेवायचं
तर मग तुम्ही सुपारी आणि नाणं ठेवलं तरी पण चालतं. एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला आपल्या ज्या दिवाळीच्या लाया असतात ना, साळीच्या लाया, ज्याला आपण तांदळाच्या लाया असंही म्हणतो, पण जास्तीत जास्त करून याला साळीच्या लाया असं म्हटलं जातं. तुम्ही लक्ष्मीपूजन किंवा धनतेरस या पूजांसाठी ज्या लाया आणल्या होत्या त्या खोबऱ्याच्या वाटीत थोड्याशा भरायच्या. दोन बत्तासेसुद्धा त्यामध्ये ठेवायचे. एखादा असला तरी पण चालेल, दोन असले तरी पण चालेल, काही हरकत नाही. पण मग लाया बत्तासे त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये असले पाहिजे. त्याचबरोबर एक करगोटासुद्धा ठेवायचा, म्हणजे औक्षण करण्यासाठी म्हणून एक करगोटा आणि भावाला देण्यासाठी म्हणून एक करगोटा, असे दोन करगोटे तुम्ही ठेवायचे. हवं तर भावाला जो द्यायचा आहे तो तुम्ही साईडला नारळावर ठेवला तरी पण चालेल. आणि नारळसुद्धा या पूजेमध्ये अवश्य ठेवत जा, एक पारंपरिकता आहे. आता आपण एकमेकांना भेटवस्तू देतो, पण पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे की नारळाला आपण श्रीफळ म्हणतो, त्यामुळे मग नारळ देण्याची पद्धत रक्षाबंधनाला आहे, भाऊबीजेला आहे, किंवा इतर वेळीसुद्धा अधूनमधून जे काही औक्षण केलं जातं, लग्नकार्यांच्या वेळा किंवा वाढदिवसाच्या वेळा, कुणी काही नवीन गाडी वगैरे घेतली तेव्हासुद्धा, तर नारळ देण्याची पद्धत आहेच. त्यामुळे कितीही काळ बदलला तरी श्रीफळ म्हणजे नारळाला अजिबात विसरायचं नाही. तर मग करगोट्याचं तुम्हाला सांगून झालं. अजून एक महत्त्वाची गोष्ट की गोड पदार्थ काय ठेवायचा, तर तुम्ही मिठाई वगैरे ठेवू शकता, सुका मेवा ठेवू शकता, जसं की काजू बदाम तुमच्याकडे असतील तर ते ठेवू शकता. लहान मुलांना ओवाळायचं असेल तर मग काही चॉकलेट वगैरे ठेवले तरी पण चालतील. पण माझ्या मते सणावारांच्या निमित्ताने आपण त्यांना शिकवलं पाहिजे की या ताटामध्ये हाच पदार्थ ठेवला जातो. आपण त्यांना चांगले संस्कार देण्याच्या बहाण्याने किंवा शिकवण्याच्या बहाण्याने सुद्धा थोडंफार खोटं सांगितलं तर काहीच बिघडणार नाही. मग त्याऐवजी म्हणजे नाहीच मुलं ऐकणार, ओवाळायला बसणारच नाही, तर मग या कारणासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचे चॉकलेट तिथे ठेवू शकता, किंवा मग सुकामेवा असेल. भाऊबीजेच्या औक्षणाच्या ताटामध्ये गोड पदार्थ म्हणून खरा मान आहे तो बत्ताशाला. पण आता काळानुसार आपण भरपूर बदल केले आहेत. आपण सणवार म्हटलं की काही ना काही मिठाई खरेदी करतो, आणि माहेरवाशिनीसुद्धा आपल्या भावाला ओवाळण्यासाठी एवढ्या लांबून येतात, किंवा जरी बहिणींची लग्न झाली नसतील तरी आपल्या लाडक्या भावाला आपण काहीतरी चांगलं चुंगलं खाऊ घालावं हा त्यामागचा उद्देश असतो. त्यामुळे मग तुम्ही काही मिठाई आणली असेल तर ती ठेवली तरी पण चालेल. फक्त या सणाच्या निमित्ताने पारंपरिक गोष्टींना, म्हणजे कोणत्या गोष्टींना मान आहे, त्यांचं महत्त्व काय आहे, ते मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपण औक्षणाच्या ताटामध्ये सर्व वस्तू ठेवून घेतल्या. प्रत्येक वस्तूचं नेमकं काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला समजावून सांगते. सगळ्यात पहिल्यांदा दिवा का ठेवला जातो. बघा, कोणतीही पूजा असेल किंवा औक्षण असेल, दिव्याशिवाय तर ती गोष्ट अपूर्ण आहे, त्यामुळे मग दिवा ठेवला जातो. त्यानंतर दिव्याच्या दोन्ही बाजूंनी आपण जे काही लांबट आकाराचे मुटके ठेवलेले आहेत त्यांना पारंपरिक भाषेत म्हटलं जातं बळी. दिवाळी पाडव्याचा तुम्ही जर आपला व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला बळीराजाची कथा सांगितली होती की त्या बळीराजाने, वामन अवतार आहेत भगवान विष्णूंचे, त्यांच्याकडे वर मागितला होता की दिवाळीच्या या दोन चार दिवसांच्या निमित्ताने का होईना सर्वांनी माझी आठवण काढावी, मी आत्तापर्यंत जे काही चांगलं काम केलेलं आहे, दानधर्म असेल किंवा पुण्याचं काही काम केलेलं असेल, कुणाला मदत केली असेल, तर मग त्याचा मोबदला म्हणून माझी आठवण सगळ्यांनी काढावी. तर मग त्या अर्थाने ते दोन बळी दिव्याच्या दोन्ही साईडने ठेवले जातात. दुसरा अर्थ हा आहे, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला माहिती असेल की नांगराचा एक प्रकार असतो बळी. बैलांबरोबर बळी नावाचं एक नांगरच म्हणू शकतो आपण त्याला, किंवा काय अजून म्हणू शकतो, चला, तर ते बळी हाकतात, शेतामध्ये बळी हाकतात, म्हणजे एक प्रकारचा नांगर हाकला जातो, तर त्या अर्थाने सुद्धा बळी ठेवले जातात. म्हणजे अशा दोन प्रकारच्या आख्यायिका आहेत ज्याची माहिती मी तुम्हाला योग्य प्रकारे घेऊनच सांगत आहे. तर मग ते झाले बळी. त्याच्यानंतर गंध तुम्हाला माहिती आहे, एक सौभाग्याचं लक्षण. सौभाग्य म्हणजे तिथे फक्त पती पत्नी एवढंच येईल असं नाही, सौभाग्य म्हणजे चांगली गोष्ट. तर मग त्या अर्थाने आपण कुंकवाचा गंध तयार करून भावाच्या कपाळावर लावत असतो. अक्षता म्हणजे तांदूळ, एक प्रकारचं पूर्णान्न. आणि देवपूजेमध्ये, धार्मिक गोष्टींमध्ये तांदळाला महत्त्व आहे, त्यामुळे अखंड तांदूळ इथे आपण अक्षता म्हणून वापरत असतो. त्यानंतर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी, किंवा एक रुपयाचं नाणं आणि सोन्याचा दागिना. एक रुपया म्हणजे तिथे आला पैसा, तर पैशाचा संबंध आपण माता लक्ष्मीशी लावत असतो, त्यामुळे आपल्या भावाकडे धनधान्य, सुखसमृद्धी, सगळं काही व्यवस्थित टिकून राहावं, त्याची नेहमी प्रगती होत राहावी, या अर्थाने तो एक रुपया आपण ठेवतो. सोनं चांदी, पुन्हा अर्थ तोच येतो की भावाकडे ऐश्वर, धनसंपत्ती चांगल्या प्रकारे टिकून राहावी, तर मग सोन्याचा दागिना त्या अर्थाने, किंवा मग सुपारी ठेवली असेल तर आपल्या माहेरच्या मंडळींवर किंवा भावावर, म्हणजे
कुणावरही कोणत्याही प्रकारचं संकट आलं तरी पण ते त्यामध्ये खंबीरपणे टिकून राहावे यासाठी ती सुपारी ठेवली जाते. म्हणजे एकतर आपण 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवू शकतो किंवा 1 रुपयाचं नाणं आणि काहीतरी सोन्याचा दागिना तिथे ठेवू शकतो. त्याच्यानंतर खोबऱ्याची वाटी. तर खोबऱ्याच्या वाटीला सुद्धा ओटीचा कार्यक्रम असेल किंवा कोणतीही पूजा अर्चा असेल, होम हवन असेल तर त्याच्यामध्ये महत्त्व असतं. आणि एक काहीतरी खाद्यपदार्थ आपल्या या पूजेच्या ताटात असायला हवा तर त्या अर्थाने सुद्धा खोबऱ्याची वाटी ठेवली जाते. त्याचबरोबर खोबरंसुद्धा टणक असतं. तर सुपारी असेल, खोबऱ्याची वाटी असेल, या दोन्हींचा अर्थ आपण एकसारखा घेतला तरी पण चालतं. जो काही करगोटा आपण ठेवतो, तर करगोटा म्हणजे काळा धागा. तर भावाला किंवा ज्या व्यक्तीचं आपण औक्षण करतो आहे, माहेरच्या कोणत्याही व्यक्तीचं आपण औक्षण करतो आहे, तर वाईट नजरेपासून त्याचं रक्षण व्हावं म्हणून तो करगोटा जो आपण 6 पदरी 9 पदरी म्हणजे तुमचा भाऊ किंवा माहेरचा जो व्यक्ती ज्याचं तुम्ही औक्षण करता या निमित्ताने, तर तो नक्की किती पदरी करगोटा बांधतो त्यानुसार तुम्ही ते करगोटे तिथे ठेवू शकता. म्हणजे काही ठिकाणी लाल करगोटे बांधले जातात, काही ठिकाणी काळे पण बांधले जातात. तर मग जे तुमच्याकडे असेल, म्हणजे जी रीत असेल, जी पद्धत असेल, त्यानुसार तुम्ही या करगोट्याचा रंग घेऊ शकता. आणि गोड पदार्थ की आपला जो काही संबंध आहे एकमेकांचा, म्हणजे भाऊ बहीण असेल किंवा एखादी मुलगी फक्त माहेरच्या आपल्या भावाचंच औक्षण करते असं नाही, आपल्या वडिलांचं करते, चुलत्यांचं करते, किंवा आपले आत्ते भाऊ मामे भाऊ बरीच मंडळी येतात दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने. तर मग आपलं जे एकमेकांबद्दलचं प्रेम आहे, आदरभाव आहे, किंवा आपण एकमेकांना जो काही मानपान देतो तर तो कायम टिकून राहावा, त्यामध्ये गोडवा राहावा, या अर्थाने गोड पदार्थ म्हणून एखादी मिठाई ठेवण्याची पद्धत आहे. नारळाच्या बाबतीत तर मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं की नारळ म्हणजे श्रीफळ, लक्ष्मीचं आवडतं फळ, त्यालासुद्धा आपण अजिबात विसरता कामा नये. जरी आपल्याला भेटवस्तू वगैरे एकमेकांना द्यायच्या असतील तरी पण आपण नारळाचा समावेश या औक्षणामध्ये अवश्य करावा. तर भाऊबीजेच्या दिवशी उठल्यानंतर अभ्यंग स्नान वगैरे करायचं सर्वांनी छानपैकी उटणं लावून. त्याच्यानंतर जेव्हा सूर्योदय होतो तर मग सूर्योदयाच्या वेळेस आपल्याला सर्वात पहिल्यांदा मारुतीरायांचं औक्षण करायचं असतं. त्यामुळे मग घरातल्या महिलांनी किंवा बहिणींनी मारुतीरायांना पहिल्यांदा ओवाळा. तुमच्याकडे फोटो वगैरे असेल घरामध्ये तर तुम्ही त्यांचं औक्षण करून त्यांच्या फोटोपाशी वगैरे एखादा करगोटा म्हणा किंवा पूर्ण औक्षण करून नारळ आणि करगोटा ठेवून देऊ शकता. आणि नंतर तुम्ही पुन्हा तो नारळ असेल तर तो फोडून प्रसादाच्या स्वरूपात खाऊ शकता. अगदीच तुमच्या घरामध्ये मारुतीरायांचा फोटो नसेल पण तुमच्या गावात, तुमच्या शहरात आसपास कुठे मंदिर असेल मारुतीरायांचं तर तुम्ही तिथे जाऊन त्यांचं औक्षण करून आलात तरी पण चालेल. आणि तिथे जाणं तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून फक्त औक्षणाचं ताट घेऊन उभं राहायचं आणि तिकडे तोंड करून ओवाळायचं. कारण मारुतीरायांची दिशासुद्धा दक्षिण दिशाच मानली जाते. बरेच जण दक्षिणमुखी हनुमानांचा देखील फोटो आपल्या घरामध्ये लावतात बघा, किंवा दरवाजावर वगैरे लावतात. तर मग तेही हेच कारण आहे की दक्षिण दिशेला आपण मारुतीरायांची दिशासुद्धा म्हणू शकतो. दक्षिण दिशेला तोंड करून सर्वप्रथम ओवाळून घ्यायचं, त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या भावाचं किंवा माहेरच्या मंडळींचं औक्षण करून घेऊ शकता. आता औक्षण करताना भावाचं किंवा औक्षण करणाऱ्या महिलेचं तोंड दक्षिण दिशेला येणार नाही ही काळजी घेऊन तुम्ही औक्षणाची जागा निवडायची. तिथे तुम्ही पाट टाकू शकता किंवा सतरंजी, चटई, जे काही तुम्हाला खाली आसन टाकायचं आहे ते टाकून घ्या, त्याच्या साईडने रांगोळी काढून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या भावाला किंवा माहेरच्या व्यक्तीला तुम्ही औक्षणासाठी बसवा. सर्वात पहिल्यांदा त्यांच्या कपाळावर तुम्ही अंगठ्याने किंवा करंगळी शेजारच्या बोटाने गंध लावायचा आहे. गंध तुम्ही गोलाकार स्वरूपात सुद्धा लावू शकता किंवा उभा लावला तरी पण चालेल. त्याच्यानंतर लावायच्या अक्षता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी किंवा 1 रुपयाचं नाणं आणि सोन्याचा दागिना जे काही तुम्ही घेतलेलं होतं तर ते दोन्ही तुमच्या उजव्या हातात धरून सर्वात पहिल्यांदा तुमच्या भावाच्या कपाळावर लावायचं. त्याच्यानंतर ते गोलाकार फिरवायचं आणि पुन्हा ताटामध्ये ठेवायचं. म्हणजे व्हिडिओत तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर तुमच्या ते लक्षात येईल. त्याच्यानंतर काय करायचं, खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यामध्ये आपण जे काही पदार्थ ठेवलेले असतात जसं की लाया, बत्तासे, त्याच्याबरोबर एक करगोटा असतो, तर ती खोबऱ्याची वाटी तशी उचलून तिथे मधोमध त्यांच्या कपाळावर लावायची आणि गोलाकार फिरवायची, पुन्हा ती खाली ठेवायची. त्याच्यानंतर उचलायचे बळी. म्हणजे कधी तुम्ही बळी अगोदर उचलले किंवा खोबऱ्याची वाटी नंतर उचलली तर तो क्रम मागे पुढे झाला तरी पण चालेल, म्हणजे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. पण मग मी तुम्हाला सांगितलं फक्त, मग ते बळी उचलले का, त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा भावाच्या किंवा तुम्ही माहेरच्या ज्या व्यक्तीचं औक्षण करत आहात त्यांच्या सर्वप्रथम ते गुडघ्याला लावायचे.
असे आपले हात क्रॉस करून किंवा विरुद्ध दिशेला करून, म्हणजे आपला जर डावा हात असेल तर तो आपल्या भावाच्या किंवा माहेरच्या व्यक्तीच्या उजव्या गुडघ्याला लावायचा, आणि उजवा हात असेल तर तो त्यांच्या डाव्या गुडघ्याला लावायचा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. तर सर्वात पहिल्यांदा ते बळी गुडघ्याला लावायचे, त्याच्यानंतर खांद्याला लावायचे, त्याच्यानंतर डोक्यावरून ओवाळून पुन्हा ताटामध्ये ठेवायचे. आणि जेव्हा तुम्ही ते बळी अशा पद्धतीने लावत असतात किंवा त्यांच्या डोक्यावरून फिरवत असतात गोलगोल, तर तेव्हा म्हणायचं इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. म्हणजेच काय, सर्व प्रकारच्या संकटापासून माझ्या भावाचं किंवा या माहेरच्या व्यक्तीचं रक्षण हो, या अर्थाने ते वाक्य म्हणायचं असतं. मग ते बळी खाली ठेवून द्यायचे, त्याच्यानंतर तुम्ही गोड पदार्थ खाऊ घाला किंवा मग आधी ओवाळून घ्या नंतर गोड पदार्थ खाऊ घाला, हे सर्वस्वी तुमच्या इच्छेवर आहे. तुम्हाला कोणती गोष्ट आधी करायची आहे, कोणती नंतर करायची आहे. कधीकधी आम्ही असं करतो की सगळ्या गोष्टी करून झाल्या की ओवाळायच्या अगोदर गोड पदार्थ खाऊ घालतो आणि त्याच्यानंतर ओवाळतो, नाहीतर मग ओवाळून झाल्यावर गोड पदार्थ खाऊ घालतो. म्हणजे यापैकी काही आपण क्रम थोडा मागे पुढे केला तरी पण चालेल, तुम्ही तुमच्या भागाच्या पद्धतीनुसार करू शकता. आता बघा, काही ठिकाणी आपला भाऊ मोठा जर असेल तर मग बहीण आपल्या भावाच्या देखील पाया पडते, आणि भावाचं लग्न झालं असेल तर भाऊ आणि वहिनी यांच्या दोघांच्याही पाया पडते. पण काही भागात अशी पद्धत आहे, भलेही आपला भाऊ म्हणजे बहिणीपेक्षा वयाने कितीही मोठा असेल आणि बहीण लहान असेल, तरी पण मोठा भाऊच बहिणीच्या पाया पडतो आणि वहिनीसुद्धा नंदेच्या पाया पडते, जरी ननंद वयाने लहान असली तरी. म्हणजे अशा पद्धतीने ते असतं. तर मग बघा, तुमच्या वहिनीसुद्धा तिथे असतील तर मग तुम्ही तुमच्या भावाबरोबर वहिनीचं देखील औक्षण करू शकता. पद्धत नसेल तर फक्त भावाचं औक्षण केलं तरी पण चालेल. आणि जे काही पाया पडायचं मी तुम्हाला सांगितलं, तर बऱ्याच ठिकाणी असंच आहे, भाऊ जरी वयाने मोठा असेल बहिणीपेक्षा तरी पण तो आपल्या लहान बहिणीच्या पाया पडतो, बहिणीला आपल्या पाया पडून देत नाही. तर तुमच्याकडे पद्धत कशी आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा. ज्यांना अगदीच भाऊ वगैरे कोणी नाही आहे, ज्या फक्त बहिणी बहिणी आहे, तर त्यांनी म्हणजे बहिणींनी एकमेकींचं औक्षण केलं तरी पण चालेल. आणि बहिणीला तुम्ही एखादा काळ्या रंगाचा धागा हातात घालायला म्हणून देऊ शकता, किंवा गळ्यात घालण्यासाठी आजकाल बघा ते एव्हिल आय वगैरे मिळतं, तर त्यापैकी काहीतरी देऊ शकता. आणि तुम्हाला यापैकी काही द्यायचं नसेल तर एकमेकींना तुम्ही काहीतरी गोड पदार्थ आणि भेटवस्तू देखील देऊ शकता. म्हणजे सर्वांनी भाऊबीजेचा सण अतिशय आनंदाने साजरा करावा. माझ्याकडे हे नाही आहे किंवा आम्हाला भाऊ नाही आहे, म्हणजे असं काही मनात न आणता किंवा दुःख न करता तुम्ही तो दिवस चांगल्या पद्धतीने साजरा करावा, हेच त्यामागचं सांगणं आहे. मंडळी, भाऊबीजेबद्दल सर्व काही मी तुम्हाला सांगितलं. आता यमद्वितीया असल्यामुळे या दिवशी आपण काय काय करू शकतो याबद्दल माहिती सांगते. तर बघा, जसं आपण धनत्रयोदशीला यमदीपदान केलं होतं त्याच पद्धतीने आपण यमद्वितीयेला देखील यमदीपदान करायचं असतं. म्हणजे इथे आपल्याला काही 13 वगैरे दिवे लावायचे नसतात, एकच दिवा लावायचा असतो. भलेही आपण तो औक्षणाच्या ताटामधला घेतला तरी पण चालतं. म्हणजे शक्यतो आपण दिवसभरात आणि थोडीफार संध्याकाळ होईपर्यंत औक्षण वगैरे सगळ्यांचं करून घेतो आणि नंतर तो पिठाचा दिवा शिल्लक राहतो. आणि दिवाळीचा शेवटचा दिवस असल्यामुळे पंत्या वगैरे सुद्धा आपण या शेवटच्या दिवशी लावत असतो. मग तो कणकेचा दिवा किंवा पिठाचा दिवा आपण उचलून घ्यायचा, एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये वगैरे ठेवायचा, त्याच्या शेजारी ठेवलेले 2 बळी देखील या दिव्याच्या दोन्ही साईडने ठेवायचे, तो दिवा प्रज्वलित करायचा, त्याच्या शेजारी एखादं फूल ठेवायचं, थोडंफार हळदी कुंकू वाहायचं, आणि जे आपण लाया बत्तासे ठेवले होते प्रत्येक पूजेमध्ये, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, तर त्यातलेच थोडेफार लाया बत्तासे तुम्ही या दिव्याच्या शेजारी देखील ठेवू शकता. काही ठिकाणी अशी पद्धत आहे, यमदीपदान करताना त्या दिव्याजवळ भाकरीचा किंवा पोळीचा तुकडा आणि त्याच्यावर गुळ देखील ठेवतात. पण मग दिवाळीच्या दिवसांमध्ये तसंही लाया बत्तास्यांना महत्त्व आहे, त्यामुळे एक नैवेद्य म्हणून आपण एखादा बत्तासा किंवा 1-2 बत्तासे, थोड्याफार लाया त्याच्या शेजारी ठेवल्या तरी पण चालतं. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची ज्योत दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने आपण करून ठेवायची आहे. हा दिवा आपण घरामध्ये लावू शकतो किंवा बाहेर अंगणामध्ये तुळशी शेजारी कुठेही लावला तरी पण चालेल. फक्त यमदेवतेच्या नावाने लावत आहोत म्हणून दक्षिण दिशेला तोंड करून ठेवणं आहे, एवढंच मात्र लक्षात ठेवायचं आहे. या दिवशी तुम्ही यमदेवतेकडे सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी किंवा निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत असताना यमदेवतेला तर्पण देखील करू शकता. म्हणजेच काय, तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोड्याफार अक्षता फूल वगैरे टाकायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य द्यायचं. जसं आपण पितरांच्या दिवसांमध्ये पितरांनासुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य देत होतो त्या पद्धतीने.
भाऊबीजेच्या म्हणजेच यमद्वितीयेच्या संध्याकाळी साधारणतः 6:30 वाजेपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा दिवा लावू शकता। दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून घ्यायचा आणि तो दिवा तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे। बाकी तुम्हाला गाईला वगैरे तो खाऊ घालायचा नाहीये। कुत्र उपलब्ध झालं तर कुत्र्याला खाऊ घालू शकता, पण गाईला वगैरे हा दिवा खाऊ घालायचा नाही। त्यामुळे मग कचऱ्यात टाकला तरी पण चालेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा। काही प्रश्न असतील तर तेही विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा।